महाराष्ट्र नवनिर्माण सेना के राजू कुकड़े इनके नेतृत्व में एसीसी कंपनी के विरोध में विविध मांगों को लेकर कंपनी परिसर में 2 दिवसीय धरना आंदोलन 6 और 7 फरवरी को किया गया। इसमें एसीसी सीमेंट कंपनी के नॉट फॉर सेल सीमेंट बैग चोरी मामले में आरोपी ठेकेदार राजू रेड्डी इनके सायराज कंपनी को काली यादी में डाले, कंपनी के कॉल स्टॉक से माउंट कॉन्वेंट सरस्वती विद्यालय और तेलुगु स्कूल के हजारों विद्यार्थियों के स्वास्थ्य का प्रश्न हल करने के लिए कॉल स्टॉक हटाए, कंपनी के सीमेंट और कोयला यातायात से रास्ते की धूल प्रदूषण होकर किसानों की खेती फसल का नुकसान होने से नुकसान भरपाई दी जाए, कंपनी में कोई भी कामगार भर्ती में स्थानिक बेरोजगार युवकों को नौकरी दी जाए और ठेका कामगारों को की मान वेतन कायदे के मुताबिक दिया जाए आदि मांगे लेकर कंपनी के परिसर में 6 और 7 तारीख को धरना आंदोलन किया गया था। इस 2 दिवसीय धरना आंदोलन को कंपनी के अधिकारियों ने भेंट नहीं दी। आंदोलन के बाद एसीसी सीमेंट कंपनी के अधिकारी इन्हें पुनः निवेदन दिया गया और उक्त मांगे 1 महीने के भीतर पूर्ण करें, अन्यथा मुंबई के एसीसी सीमेंट कंपनी कार्यालय के सामने मनसे स्टाइल से आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा निवेदन से दिया गया। इसके अलावा मनसे की ओर से कोल स्टॉक हटाने के लिए इस परिसर में स्कूल के विद्यार्थी और पालकों की स्वाक्षरी मुहिम चलाई जाएगी, प्रदूषण नियंत्रण बोर्ड इन्हें कंपनी पर कार्रवाई करने विवश किया जाएगा, ऐसा इशारा भी इस समय दिया गया। इस समय मनसे के राजू कुकड़े, बड़ीराम शेड़के, रमेश कालबांधे, गुरुदेव मोगरे, पीयूष धुपे, वनिता चिलके, कविता घुनमोड़े, सुमन सामलते, कोटेश्वरी गोहने, सूरज धोटे आदि की उपस्थिति थी। 2 दिवसापासून एसीसी सीमेंट कंपनीच्या विरोधामध्ये विविध मागण्या घेऊन धरणे आंदोलन आम्ही पुकारलेलं होतं। त्या धरणे आंदोलनामध्ये त्या मागण्यापैकी या कंपनीचे कंत्राटदार राजू रेड्डी जे नॉट फॉर सेल सिमेंट बॅगा प्रकरणी दोषी आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांच्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाका। दुसरी गोष्ट, या कंपनी परिसरामध्ये ज्या कंपनीचा कोल स्टॉक आहे त्या कोल स्टॉकमुळं या त्या परिसरातील सरस्वती विद्या मंदिर, माउंट कॉन्वेंट आणि तेलुगू शाळा या शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांना त्या कोल स्टॉकच्या प्रदूषणामुळं विविध प्रकारचे आजार, त्वचेचे आजार, दमा अस्थमासारखे आजार होत आहे, तर तो कोल स्टॉक हटवा अशा प्रकारची मागणी आम्ही केली होती। या कंपनीच्या ट्रान्सपोर्टिंग प्रदूषणामुळे या परिसरातील शेतकऱ्याच्या शेतपिकाचे नुकसान होते, म्हणून त्या शेतकऱ्यांना शेतपिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची सुद्धा आम्ही मागणी केलेली होती। इथल्या स्थानिक बेरोजगारांना या कंपनीमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावं आणि त्यांना इथे नोकऱ्या देण्यात याव्या अशा प्रकारची एक मागणी केली होती। सोबतच जे कंत्राटी कामगार आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथं कंत्राट आहे आणि बाहेरच्या प्रांतातले मोठ्या प्रमाणामध्ये कामगार आहे, त्या लोकांना हटवून स्थानिक लोकांना इथे कामावर घेण्यात यावं अशा प्रकारच्या मागणीसोबतच कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावं अशा प्रकारची सुद्धा मागणी केली होती। आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये आम्ही 2 दिवसीय धरणे आंदोलन आम्ही केलं होतं, परंतु त्या 2 दिवसीय धरणे आंदोलनामध्ये कंपनी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, पदच पोलीस प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवल्यानंतर ती गोष्टसुद्धा त्यांनी ऐकली नाही, आणि म्हणून आम्ही अगोदरच त्यांना त्या अल्टिमेटमध्ये सांगितलं होतं की ह्या ज्या मागण्या आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही कंपनी प्रशासनाकडे जे ठेवलेल्या आहेत त्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर या कंपनीच्या भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधामध्ये मुंबईच्या ज्या एसीसी जे कार्यालय आहे त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धरणे आंदोलन देऊ, आणि वेळ आला तर आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करू, त्याची सर्वस्वी जबाबदारी इथल्या भ्रष्ट एसीसी कंपनी अधिकाऱ्यांची राहील, एवढंच या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मी या कंपनी प्रशासन हा जो 2 दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम